दोन वनरक्षकांना पुराच्या नैसर्गिक आपत्तीत मरण आले होते, यामुळे त्यांना वनशहीद घोषित करावे यासह विविध मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघ औरंगाबाद यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. 20 जुलैला जंगल फिरतीवरून परत येत असताना राहुल दामोदर जाधव वनरक्षक आणि अजय संतोष भोई वनरक्षक हे दोघेही वनपरिक्षेत्र कन्नड प्रादेशिक अंतर्गत असलेले वनपरिमंडल चिकलठाणा या एकाच परिमंडळामध्ये कार्यरत असल्यामुळे दोघेही वनरक्षक वन संवर्धनाची कामे एकत्रितरित्या जंगल फिरती करून करत असे. या प्रकरणी 20 जुलै रोजी दोघेही त्यांचे कर्तव्य बजावून परत येत असताना पुराच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांना वीरमरण आले. त्यांना वनशहीद घोषित करावे व सदर दोन्ही मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे आणि सदरील दोन्ही शहीदांचे स्मारक औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात यावे. तसेच सदरील वनरक्षकास 1 कोटी सानुग्रह आर्थिक मदत मिळवण्यासाठी शासनाकडे आपल्या स्तरावर पाठपुरावा करावा अशा प्रकारचे निवेदन 24 जुलैला कास्ट्राईब वन विभाग कर्मचारी संघटना नागपूर शाखा औरंगाबाद यांच्या वतीने करण्यात आले व कर्मचाऱ्यांच्या वतीने शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मुख्य वन संरक्षक अधिकारी औरंगाबाद यांना कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.